हाय, कसे आहात सगळे? आय नो सगळेजण आता घरात आहात, त्याचबरोबर घरातली कामं सुद्धा आपण सगळेच करतो आहोत आणि मी सुद्धा असंच स्वतःला ऑक्युपाईड होतोय वेगवेगळ्या गोष्टींमधून. स्वतःसाठी एक रुटीन लावून घेतलेलं आहे, कारण काय ते खूप गरजेचं आहे. गेले काही दिवस नाही तर मी कधीही झोपतोय, कधीही उठतोय, कधीही खातोय, त्यामुळे एक रुटीन सेट करणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्ही सुद्धा एक रुटीन सेट करत असाल. सो आज मी जेवण बनवणार आहे आणि जेवणासाठी डोसे बनवणार आहे. मी जस्ट शो यू की कसे बनतात आपले डोसे. आय जस्ट होप व्यवस्थित बनो. सो लेट्स सी, लेट्स स्टार्ट. गॅस लावा. सो गॅस सुरुवातीला जरा मोठ्या फ्लेमवर ठेवतोय मी, सो दॅट तवा पटकन गरम होईल. मी काही टिप्स वगैरे देणार नाही, कारण की मला काही फार माहिती नाही. एवढंच आहे की मला स्वयंपाक चांगला बनवता येतो, कारण मी लहान असताना, रादर शाळेत किंवा कॉलेजमध्ये असतानाच माझ्या आईने मला स्वयंपाक शिकवला होता. तिचं काय म्हणणं होतं की तू हॉस्टेलला राहिलंस किंवा स्वतःहून कधी एकटं राहावं लागलं तर तुला जेवण बनवता यायला पाहिजे, आणि म्हणूनच लहानपणापासूनच जेवण बनवता येतंय. आणि आज जेव्हा गरज पडते तेव्हा फार काही प्रॉब्लेम वाटत नाहीये, त्यात सगळी कामं स्वतःशी स्वतः करू शकतोय. तवा गरम झालेला आहे. So, bowl तर प्रॉपर झालेला आहे. आय होप यू कॅन सी इट. थोडस तेल टाकणार आहे मी. तेल टाकताना ऑलिव्ह ऑइलचा वापर करतोय. जस्ट त्यातल्या त्यात थोडं आपण खूप हेल्दी खातोय असा फील येतो मला. इट्स गुड की थोडं हेल्थ कॉन्शियस असून आपण जे काही खातोय त्यात जेवढं शक्य आहे तेवढं हेल्थ मेंटेन करण्याची मी डायट असावा. प्लस ऑलिव्ह ऑइल इज गुड फॉर युअर बॉडी, फॉर युअर स्किन. थोडा मी लेट ठेवणार आहे ह्याच्यावर. आय डोंट नो हाऊ इट हेल्प्स, पण थोडासा तो पटकन कुकही होतो, नाहीतर हलकासा कच्चा राहतो कधी कधी, म्हणून थोडस मी कायम त्याला थोडस कव्हर करतो. होपफुली हा झालेला आहे. सगळ्यात मोठा टास्क असतो झालेला डोसा तव्यावरनं न तुटता काढणं. गेले काही दिवस जेव्हा मी मध्ये डोसे बनवतोय तर पहिला डोसा युजली चिकटतो, युजली खराब होतो, आणि मग त्यानंतर जरा ट्रॅक बरोबर येतो, पण तरी तो चिकटलेला डोसा सुद्धा मी बऱ्यापैकी तव्यावर फ्राय करून व्यवस्थित हे करून खात असतो. अँड आय गेस वी आर डन विथ द डोसा. मला डोसा थोडा खरपूस असा झालेला आवडतो. हियर इट इज माय सक्सेसफुल अटेम्प्ट ऑफ अ डोसा, आणि हा अजिबात तुटलेला नाहीये. सो हॅव अ लुक.